कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा. रत्नागिरीत मच्छीमार बोटीसह 5 खलाशी बेपत्ता झालेत. एका खलाशाचा मृतदेह सापडला आहे. 6 दिवसांपासून बोटीशी संपर्क तुटला होता. कोस्ट गार्ड, सागरी सुरक्षा दलाकडून या बोटीचा शोध सुरू होता. अतिशय धक्कादायक बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी. रत्नागिरीमध्ये मच्छीमार बोटीसह 5 खलाशी बेपत्ता झालेत. त्यातल्या एका खलाशाचा मृतदेह सापडला आहे. गेल्या 6 दिवसांपासून या बोटीशी संपर्क तुटला होता. खोल समुद्रात ही बोट गेली होती. कोस्टगार्ड, सागरी सुरक्षा दलाकडून या बोटीचा शोध सुरू आहे. उर्वरित खलाशांचं काय झालं, ते कुठे आहेत, याचा तपास केला जातोय. मुंबईत ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी कोरोनाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी मृत्यूदर ऑक्टोबरमध्ये नोंदवण्यात आला आहे. या महिन्यातील कोरोना मृत्यूदर हा 0.96% खाली आला आहे. गर्भवतींच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिका आता घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहे. गर्भवती महिलांचा मिळालेला अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन पालिकेनं आता घरोघरी जाऊन लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. पालिका वॉर्ड स्तरावर काम करणाऱ्या आशा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत यासाठी घेणार आहे. देशाने लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी मनमाड शहरातील नागरिक लसीकरणापासून दूर जाताना दिसत आहेत. मनमाडमध्ये लसीसाठी गर्दी करणारे नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी मात्र तयार नाही आहेत. मनमाडमध्ये 43.92% नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे, तर 7,984 लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिलासादायक चित्र दिसून येत आहे. काल दिवसभरामध्ये राज्यात केवळ 1,130 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 2,148 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल दिवसभरात 26 रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णसंख्या ही 18,000 खाली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना चिकनगुनियाचा धोका वाढला आहे. राज्यात चिकनगुनियाचे 2,000 रुग्ण असून मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापुरात सर्वाधिक रुग्ण आहेत. चिकनगुनियाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक रुग्ण वाढ झाली आहे. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.